सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा आणि सांस्कृतिक संस्थेचे उपाध्यक्ष रुपेश जाधव यांचा वाढदिवस शनिवारी सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त संस्थापक अध्यक्ष सागर जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष कांबळे यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करंजाडे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये करण्यात आले होते. या शिबिराला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत रुपेश जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल कौतुक केले. या शिबिरात शुश्रूषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे नागरिकांसाठी हृदयाच्या तपासणी, ECG, शुगर, BP यासारख्या तपासण्या करण्यात आल्या असून शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी करंजाडे ग्रामपंचायतीचे सदस्य बिपिन गायकवाड, मयूर जाधव, प्रकाश जाधव, सारंग जाधव, नवनाथ पाटील, ॲडव्होकेट सचिन कांबळे, मिलिंद कांबळे, सतेज गुरव, निलेश कांबळे, अविनाश अडगले, प्रतीक गायकवाड, राजू रोडे, पवन निखाडे, सुनील गायकवाड, निलेश कांबळे, तेजस जोशी, प्रणव गायकवाड, सौरभ कांबळे, समीर गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. रुपेश जाधवजी, यांचा वाढदिवस या इथे साजरा करण्यात येत आहे. पावसाळ्याचा काळ आणि रोगराईचा एवढा मोठा प्रमाणात काळ आहे. सर्व ठिकाणी कोणाला डोळे आलेले आहेत, सर्दी खोकल्याचं मोठ्या प्रमाणामध्ये सांगता या इथे साथ ही आलेली आहे. आणि अशा महत्त्वाच्या काळामध्ये, अशा पडत्या काळामध्ये या इथे रुपेश जाधवजी हे त्यांचा वाढदिवस हा सर्व लोकांच्या मध्ये मिळून मिसळून इथं साजरा करत आहेत आणि त्यांच्यासाठी उपयोगी असे कार्यक्रम या इथं राबवत आहेत. खरोखर चांगल्या प्रकारचा आदर्श हे रुपेशजी या इथे इथे ठेवत आहेत आणि नक्कीच समजा हा आदर्श इतर सर्व तरुण पिढी आणि इतर सर्व मान्यवर हे सुद्धा तो तुटता गिरवतील असं मला इथे आत्मविश्वास वाटतो. खरोखर इतक्या चांगल्या प्रकारचा वाढदिवस साजरा करत असल्याबद्दल मी रुपेश जाधव यांचं अभिनंदन करतोच आणि त्याच्याचबरोबर त्यांना वाढदिवसाची मी शुभेच्छा देतो.